आहे. आपल्या मातृभाषेचा, आपल्या मायबोलीचा, आपल्या राजभाषेचा गौरव घेऊन सन्मान आणि या पवित्र मातीच्या उदरात जन्म घेणाऱ्या या वैभवशाली मराठी संस्कृतीचे साक्षीदार आणि वारसदार असणाऱ्या सर्व मराठी जनांना, मराठी शेजारांना खूप खूप मराठमोळ्या शुभेच्छा. आज 27 फेब्रुवारी आहे, तर 27 फेब्रुवारी या दिवशी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्म झालेला आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 साली झाला आणि त्यांनी संपूर्ण आयुष्य हे मराठी विषयासाठी वाहिलेले आहे. तर आपल्या मराठी मायबोलीचा गोडवा गाताना कुसुमाग्रज म्हणायचे, माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाटा सगळा, हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, किती गोड आहे माझी मराठी भाषा, किती थोरवी आहे माझ्या मराठीची, किती श्रीमंत आहे माझी मायबोली, असे वर्णन, असे गुणगान कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेबद्दल वर्णन केलेले आहे. मराठी भाषा ही काल परवा जन्मास आलेली नाही, तर आपल्या भारतावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केले, त्याच्या अगोदर मोगलांनी 400 वर्ष राज्य केले, तरी सुद्धा आपली मराठी भाषा आस्थागायत टिकून आहे, आपलं अस्तित्व टिकून आहे, आपलं सौंदर्य टिकून आहे. तर आणि आपल्या मराठी भाषेच्या अस्मितेला व समृद्धतेला तडा गेलेला नाही, इतका खरखर कणा आणि बाणा असणारी ही आपली मराठी भाषा आहे. सर्वसाधारणपणे मराठी भाषेचे अस्तित्व हे 2000 वर्षापूर्वीपासून मानले जाते. प्राचीन काळी मराठी भाषा किंवा प्राचीन काळी जे आपलं शिलालेख जे होते ते मराठी भाषेमध्ये होते. संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषेमध्ये शिलालेख आहेत, काही ग्रंथ लिहिलेले आहेत, पण अगदी प्राचीन काळापासून हे धर्मग्रंथ जे आहेत, तर त्याचा सुरुवातीची मराठीची जर खरी प्रगती झाली तर ती अशी म्हणावी लागेल की 17व्या 17वा 7वा राजा हाल याच्या काळामध्ये खरी मराठीची सुरुवात झालेली आहे आणि त्याला पूर्णत्वास नेण्याचं काम आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले आहे. तर शिवाजी महाराजांनी त्यांची जी भाषा होती, त्यांची जी वसाहत होती, त्यांचे जे कार्य होते ते सगळं मराठी भाषेमध्ये, त्यांची कागदपत्र होती ती मराठी भाषेमध्ये, त्यांची पत्रे जी होती ती त्यांनी मराठी भाषेमध्ये, खरी सुरुवात शिवाजी महाराजांनी मराठी भाषेची केलेली आहे. आणि याच काळामध्ये मराठीमधील पहिला ग्रंथ विवेक सिंधू हा मुकुंदराजांनी सन 1810 साली निर्माण केला आणि मराठी भाषेला खरा पाया घालून दिला, लौकिकता मिळवून दिली ती. आणि मराठी भाषेला खरी लौकिकता कोण मिळवून दिली, तर श्री संत श्री ज्ञानेश्वरांनी मिळवून दिली. ज्ञानेश्वर काय म्हणायचे, तर माझ्या मराठीचे बोल कौतुके परी अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सारख्या महाग्रंथाची मराठी भाषेमध्ये रचना करून ज्ञानाची कवाडे असंख्य वाचकांसाठी सर्व काळ खुली केली आणि यासोबतच त्यांनी अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, हरिपाठ इत्यादींची रचना केली. समस्त प्राणी मात्रासाठी त्यांनी पसायदान मागितले आणि यामध्ये त्यांच्यासोबत संत नामदेव होते, संत मुक्ताबाई यांनी ही धुरा पुढे नेली आणि पुढे संत एकनाथांनी सुद्धा मराठी भाषेमध्ये भारुडी लिहिली आणि ती आजही आपल्या आपल्या मनामनामध्ये रुजलेली आहे. आपण ते आपल्या मनामनामध्ये आपल्या जिभेवरती रेंगाळत राहतात. आणि तुका झाला से कळस, ज्ञानदेवे रचला पाय आणि तुका झाला से कळस, तर तुकाराम महाराजांनी ही मराठी जी भाषा आहे तर तुकोबांनी त्यांना त्यांचे 4141 अभंग लिहिले मराठी भाषेमधून आणि खरं मराठी भाषेला समृद्धता प्राप्त झाली आहे. मराठी भाषेमधील गोडवा, सुंदरता, विपुलता न सांगता येण्यासारखा आहे व न मोजता येण्यासारखा आहे. आणि माय मराठीला वैभवशाली बनवणारे, सामर्थ्यशाली बनवणारे अनेक शिल्पकार, रचनाकार आणि वारसदार पुत्र आपल्या या मराठी मातीमध्ये जन्माला आले आणि हे आपल्या मराठी मातीचे सौभाग्यच आहे. आणि म्हणूनच मराठी साहित्याची पताका आज अखेर डौलाने फडकत आहे, ते ज्ञानेश्वरापासून मर ढेकरापर्यंत, साणेगुरुजीपासून कवी ग्रेसपर्यंत आणि सावरकरापासून शांता शेळकेपर्यंत कित्येक मराठी महासागराला झळाळी देणारे रत्न जन्माला आलेले आहेत आणि या माऊलीला कृतकृत्य त्यांनी केलेलं आहे. याशिवाय अण्णाभाऊ साठे असतील, वि स खांडेकर, नाशिक फडके, शिवाजी सावंत, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, मंगेश पाडगावकर यासारखे कित्येक साहित्य रत्नांनी मराठीचा खजिना अधिकाधिक समृद्ध केला. आणि मराठीचे महत्व सांगताना सुरेश भट सुद्धा आता सरांनी सांगितल्याप्रमाणे, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जहाले अखेर धन्य ऐकतो मराठी, धर्मदात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, माय मानतो मराठी. खरंच या मराठी ही मराठी जी आहे ती जगात
खूपच वेगळी आहे, सर्वात देखणी आहे, सर्वात गोजिरी आहे, जिची सुरुवात अ पासून म्हणजे अज्ञानापासून ते शेवट ज्ञे म्हणजे ज्ञानापर्यंत होतो। आणि भारतातील प्रमुख 22 भाषांपैकी ही आपली भाषा आहे। महाराष्ट्र आणि गोवा या राज्याची ती राजभाषा आहे। आणि मराठी ही भाषा आपल्या भारतामध्ये इतर राज्यात सुद्धा बोलली जाते। कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू या ठिकाणी मराठी भाषा ही बोलली जाते। यासोबतच परदेशात सुद्धा इस्रायल असेल किंवा मॉरिशस असेल इथे सुद्धा मराठी भाषा ही काही प्रमाणात बोलली जाते। तिथे मराठीचे संमेलन सुद्धा भरलेले जातात। आता आपण म्हणतो दर 40 वर्षाला आपली भाषा बदलते, तर 40 वर्षाला भाषा बदलते म्हणजे अहिराणी असेल, वराडी असेल, खानदेशी असेल, मालवणी असेल, असे हे भाषेचे प्रकार पडलेले आहेत। आता आपल्या इथेच पहा, आता आपले जे वर्ध्याचे सर आहेत बोलले त्यांची खानदेशी मराठी आहे, त्यांचे वराडी मराठी आहे, आणि आपली पगार सरांची खानदेशी मराठी आहे, परत कुटुंबातील सरांची वेगळीच मराठी आहे, आपली वेगळीच मराठवाडी मराठी आहे। म्हणजे आपल्या बोलण्याबोलण्यात थोडासा चेंज होतो किंवा फरक येतो बोलण्या बोलण्यामध्ये, पण मराठी भाषा ही खूपच सुंदर आहे आणि आपल्याला ती समजते, आपल्या कानाला ती गोड लागते, आपल्या मनाला भावते। मराठी भाषेचे शब्द, अलंकारिक शब्द हे आपल्या मनाला खूप भावत असतात। आणि मराठी साहित्याचे जे आपले आद्य सूर्य म्हणावं लागेल किंवा साहित्य सूर्य म्हणावं लागेल ते असे कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 साली झाला आणि त्यांनी पूर्ण आयुष्य हे आपल्या मराठीसाठी वाहिलेले आहे। त्यांची नटसम्राट ही कादंबरी खूप गाजली, नटसम्राट ही नाटक खूप गाजलं आणि त्यांचे त्या नाटकाची आप्पा बेलवलकर यांची भूमिका डॉक्टर श्रीराम लागू आणि नाना पाटेकर यांनी खूप छान निभावली आहे। आणि त्यांचं ते दत्तधर बोलणं किंवा त्यांचं ते आवाजाची लकब कमी जास्तपणा इतकं मनाला भावून जातं की नटसम्राट ही कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा साहित्य अकादमीचा मिळालेला आहे। असेही कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मी त्यांना अभिवादन करते आणि मला सरांनी इथं बोलण्याची संधी दिली।